तर आता बातमी आहे सोलापुरातून. सोलापुरात धनगर आंदोलक आक्रमक पवित्रा ज्यांनी आहे तो घेतल्याचं पाहायला मिळते. भाजपा आमदार सुभाष देशमुखांच्या घरासमोर आंदोलकांनी ढोल बजाव आंदोलन केलेलं आहे. आमदार विजयकुमार देशमुखांच्या धनगर समाजाचं ढोल बजाव आंदोलन पाहायला मिळतं. आंदोलनावेळी सुभाष देशमुखांच्या घराभोवती पोलिसांचा हा मोठा बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळाला. पंढरपूरमध्ये गेल्या 8 दिवसापासून जे उपोषण करते अन्न त्याग करून त्या ठिकाणी उपोषण करते बसलेले, त्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. त्यांना ह्या लोकप्रतिनिधींनी जे आमच्या जीवावर, ज्या आमच्या धनगर समाजाच्या मतावर ज्यांनी आमदारकी भोगली, त्या आमदारांच्या खासदारांच्या घरासमोर आम्ही ढोल बजाव, खऱ्या अर्थानं हे कुंभकर्णाची झोप घेतलेले लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि आमच्या प्रश्नाकडे कुठेतरी लक्ष द्यावं यासाठी आम्ही आज माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन